नमस्कार मित्रांनो, नांदेड जिल्हा कोतवाल भरती यासाठी आपण प्रथम पार्ट वन व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो पाहून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात मित्रांनो, 24 मार्कासाठी विचारले जाणारे क्वेश्चन असतात. तर मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बरेच कव्हर केलेला आहे त्याचा इतिहास वगैरे, तसेच या जिल्ह्यामध्ये थोडासा इतिहास वगैरे ऍड केलेला मित्रांनो जे त्यामध्ये नव्हता. तर मित्रांनो ते पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. त्या जिल्ह्यावरती आपण नक्की भरती घेऊन येऊ. तसेच काही जर तुम्हाला शंका असेल तर मित्रांनो तरीही तसे आम्हाला कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या नांदेड या जिल्ह्याच्या इन्फॉर्मेशनला. पाहू शकता नांदेड जिल्हा, आजचं नांदेड हे पुराण काळात 9 ऋषींचे निवासस्थान होते, यामुळे आपणास नवदिंडी असे नाव पडले. नांदेडचा उल्लेख पुराणामध्ये सापडतो. तर मित्रांनो पुराणामधील जो उल्लेख होता तो आपण मागल्या मागल्या लेक्चर मध्ये कव्हर केला नव्हता मित्रांनो. तर मागल्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की नांदेड जिल्ह्याला नाव कसं पडलं, तर नंदीग्राम प्राचीन किल्ल्याच्या नावावरून नाव पडलं, किंवा नंदागिरी अशा यावरून नांदेड असं नाव पडलं असं हे आपण पाहिलं होतं. तर पुराणात मित्रांनो काय नोंदी आहेत ते पहा. आजचे नांदेड हे पुराण काळात 9 ऋषींचे निवासस्थान होते मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणास नवदंडी असे नाव पडले. नवदंडी असे नाव पडले मित्रांनो. तर नांदेडचा उल्लेख मित्रांनो पुराणामध्ये कसा सापडतो असा क्वेश्चन विचारल्यास आपल्याला पाहायला भेटेल. प्राचीन काळात या भागावर आंध्रभृत्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, बहामनी व मोगल यांची कालानुक्रमे राजवट होती. सन 1956 या वर्षी द्वैभाषिक राज्य निर्मितीनुसार मराठवाडा मुंबई प्रांतात सामील झालं मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो 1960 साली आपल्याला माहित आहे महाराष्ट्र राज्यात सामील झालं. नांदेड जिल्हा संक्षिप्त माहिती आपल्याला जर पाहिजे तर मित्रांनो भौगोलिक स्थान पहा. नांदेड जिल्हा हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसलेला असून हा जिल्हा आग्नेय बाजूने कर्नाटक व तेलंगणा राज्याशी जोडतो. यवतमाळ, लातूर, परभणी, हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. या जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सात माळांचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो, तुम्हाला यातीलच क्वेश्चन विचारले जातील याची गॅरंटी आम्ही देतो मित्रांनो, हे तुम्ही परफेक्ट करून जावा. प्रमुख पिके पहा. या जिल्ह्यातील ज्वारी व कापूस ही प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीक देखील घेतले जाते. किनवट तालुक्यातील जंगलात बांबूंची वने आहेत. 3 पहा. नद्या व धरणे. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी व मांजरा व पैनगंगा या प्रमुख नद्या असून आसना व सीता, सरस्वती, मांजरा, कयाधू, लेंडी, मनार या उपनद्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो गोदावरीचं खोरं नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठं आहे. तसेच मांजरा व पैनगंगा या सुद्धा प्रमुख नद्या आपल्या नांदेडमध्ये पाहायला भेटतील व त्याच्या आपल्याला तुम्ही उपनद्याही पाहून घ्या. नांदेड जवळ विष्णुपुरी उपसा जलसिंचन आहे मित्रांनो. हा जलसिंचन मित्रांनो सर्वात मोठा उपसा जलसिंचन आहे मित्रांनो आशिया खंडातील. हा क्वेश्चनही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, विचारला जाऊ शकतो. तसेच पहा. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील मन्याड, तसेच लेंडी नदीवरील पेटवजड व महालिंगी मुले मुखेल या तालुक्यातील कुंद्राळा, देगलूर तालुक्यातील करंजखेड, किनवट तालुक्यातील नादरी व डोंगरगाव इत्यादी महत्वाची धरणे या जिल्ह्यात आहेत मित्रांनो. यावरतीच क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो. तुम्हाला बरेचसे क्वेश्चन तुम्हाला आमच्या तर मते 15 ते 16 क्वेश्चन तुम्हाला यातून विचारले जाऊ शकतात मित्रांनो. उद्योग व व्यवसाय पहा. या जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर, मुदखेड व येथे औद्योगिक वसाहती आहेत. नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथे कापड गिरणी असून नांदेड, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कुंडलवाडी येथे हातमाग चालतो मित्रांनो. दळणवळणाचे कशा प्रकारे राहतो मित्रांनो पाहू. नांदेड जिल्ह्यामधून कल्याणवरून तेलंगणास जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204 गेलेला आहे. यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. तर मित्रांनो 222 आणि 204 हे दोन महामार्ग आपल्या नांदेडमधून गेलेले आहेत. नांदेड जिल्ह्यात मनमाड, काचीगुडा व पूर्णा आदिलाबाद लोहमार्ग पुढे दक्षिणेकडे सिकंदराबादला जातो. नांदेड येथे छोटे विमानतळ आहे मित्रांनो. तर नांदेड जिल्हा संक्षिप्त आपण पाहू. या जिल्ह्यातील माहूर हे ठिकाण रेणुका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून म्हणजे मंदिरे किंवा मित्रांनो काही असे ठिकाण आहे जे भरपूर प्रसिद्ध आहे त्याबद्दलही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे घेतो. तर या जिल्ह्यातील माहूर हे ठिकाण रेणुका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून हे स्थान देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण हे याच जिल्ह्यातील आहेत मित्रांनो.
17 सप्टेंबर 1994 रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, हाही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नांदेड शहरात शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंहची यांची समाधी आहे. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात किनवट अभयारण्य सुद्धा आहे. मित्रांनो, संस्कृत कवी वामन पंडित हे नांदेड जिल्ह्यातीलच होते. केंद्र शासनाने नांदेड जिल्ह्यातील कोलाम ही जमात अति मागास म्हणून घोषित केली होती. मित्रांनो, तर कोलाम ही नांदेड जिल्ह्यात ही जमात आदिवासी जमात आढळून येते. मित्रांनो, भौगोलिक माहिती जर आपण पाहिलीच आहे तरी जंगलाचे प्रमाण वगैरे नाही पाहिलं. मित्रांनो, क्षेत्रफळ तुम्ही पाहून घ्या. जंगलाचे प्रमाण मित्रांनो 8.68 इतकं आहे. अभयारण्य आपल्याला माहिती आहे, किनवट अभयारण्य आहे. वनोद्याने मित्रांनो एरंडरी, बहादूरपुरा व पंडित नेहरू वनोद्यान आहेत. मित्रांनो, प्रशासकीय माहिती आपण पाहिलेली आहे. मित्रांनो 8 उपविभाग आहेत, 16 तालुके, 16 तहसील आहेत. पंचायती समित्या पाहिल्या नव्हत्या, 16 आहेत. ग्रामपंचायत 1309 आहेत. महानगरपालिका 1 आहे. नगरपालिका 12 आहेत. मित्रांनो, नगरपंचायत 4 आहे. पोलीस आयुक्त मुख्यालय 1 आहे. पोलीस स्टेशनची जर एकूण संख्या पाहिली तर 34 आहे. लोकसंख्या तुम्ही पाहू शकता 2011 नुसार आहे इतकी आहे. साक्षरता प्रमाण इतकं आहे. लिंग गुणोत्तर इतकं आहे. आणि लोकसंख्येची घनता इतकी आहे. मित्रांनो, तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे. तसेच तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्यावरती माहिती असेल हवी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा, किंवा आणखी कोणत्या प्रकारची माहिती हवी असेल तरीही कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, खूप चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो. तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा पार्ट 2 आहे मित्रांनो. पार्ट 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर मित्रांनो पार्ट 1 पण पाहून घ्या.